कल्लर मधील नामांकित मेरिडियन शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठी कुकिंग आणि गेम्स या दोन विषयांवर एक स्पर्धा भरवण्यात आली होती. मेरिडियन स्कूल कल्याणमधील एक ख्यातनाम शाळा. ही शाळा मुख्य शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर कांबा येथे आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनावश्यक गोष्टींचं ज्ञान आणि अनुभव दोन्हीही दिला जातो. त्याच दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे इव्हेंट आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. याही वर्षी कुकिंग आणि गेम्स या विषयावर शाळेनं एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. यात विद्यार्थ्यांनी आपली पाककला सादर केली. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले विशिष्ट पद्धतीने स्टॉल लावले होते. याकरिता विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्स बनवून देण्यात आले होते. शिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपला सहभाग दर्शवला होता. खाद्य स्टॉल असोत किंवा गेम झोन मधील स्टॉल, या आयोजित 2 दिवसांच्या इव्हेंटमुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक ज्ञानातही मोलाची भर पडते. शाळेने इव्हेंटला एका स्पर्धेचं स्वरूप दिलं होतं, ज्यावरती बक्षिसासाठीही काहीशी चढाओढ रंगल्याची पाहायला मिळाली. शिक्षणाबरोबरच समाजसेवेचे धडे मेरिडियन शाळेमार्फत दिले जातात. सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रचंड ज्ञान आणि अनुभव मिळत असल्याने आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक पालक उत्सुक असतात. मेरिडियन शाळेत समाजसेवेचे धडे देण्यात येतात. जवळपासच्या गरजू शाळांना आम्ही नेहमीच मदत करीत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सांगतात. गुड आफ्टरनून एव्हरीबडी, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ मेरिडियन स्कूल अँड वी वॉन्ट टू टेल यू दॅट ऑल आर स्टुडंट्स अँड स्टाफ गॉट टुगेदर अँड वी ऑर्गनाइज्ड अ मेगा फेअर फॉर रेजिंग सम फंड्स इन ऑर्डर टू हेल्प द लेस फॉर्च्युनेट नेबरिंग स्कूल्स. वी ऑलरेडी डोनेटेड 2 computers. And we are going to donate more items to these schools. We are also going to use a part of these funds to make a soundproof music room and improve our basketball court. And we are also hoping to have an archery range. The Meridian Mega Fair is an opportunity for children to have fun and at the same time be able to cooperate, be able to plan and be able to organize in a group and as a team. And while they're having fun also, they become aware that there are many people who are less fortunate than them. Thank you.